हॅलो फ्रेंड्स, पृथ्वी ढोले चॅनलवर मी तुमचं स्वागत करते. तर फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत कच्च्या कैरीपासून गूळ किंवा साखर घालून अमरस कशा प्रकारे अगदी सहज सोप्या पद्धतीने बनवायचं ते. हा अमरस बनविणे खूपच सोपे आहे. चला तर फ्रेंड्स मग आपण बघूया. मी मीडियम आकाराच्या 4 कैऱ्या घेतलेल्या आहे. या कैऱ्या मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्या आहे. त्यानंतर या सगळ्या कैरीचे मी साली काढून घेणार आहे. उन्हाळ्याच्या सीझनमध्ये मार्केटमध्ये कच्च्या कैऱ्या सहज उपलब्ध होतात. मी सगळ्या कैरीचे साली काढून घेतले आहे. त्यानंतर मी या कैऱ्याचे 2 भाग करून घेणार आहे आणि त्यामध्ये जी बी आहे ती काढून घेणार आहे. कच्च्या कैरीतील आतमधल्या बिया या पकलेल्या नसतात, त्यामुळे त्या कडू असतात. या कडू बिया जर आपण उकडताना वापरल्या तर त्याचा कडवटपणा अमरसमध्ये येण्याची शक्यता असते. म्हणून या संपूर्ण बिया मी काढून घेत आहे. अशा प्रकारे मी संपूर्ण कैरीच्या साली आणि बिया काढून घेतल्या आहे. त्यानंतर मी कुकरमध्ये शिजायला लागेल तितकं पाणी टाकून कुकर 2 ते 3 शिट्ट्या काढून घेणार आहे. 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये आपली कैरी छान सॉफ्ट शिजून येईल. कैरीची साली न काढताच जर आपण कैरी कुकरमध्ये शिजवली, ती कैरी शिजल्यानंतर साली काढायला खूप कठीण जाते. या उलट जर साली काढून आपण कैरी कुकरमध्ये शिजवली तर पुढची प्रोसिजर आपण लगेच सहज करू शकतो, खूप कमी वेळ लागतो. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे कुकरच्या 3 शिट्ट्या काढून कुकर थंडा झालेला आहे. बघा, आपली कैरी छान सॉफ्ट शिजलेली आहे. त्यानंतर मी हे जे कैरीचं मिश्रण आहे, या सगळ्या मिश्रणाची मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून छान स्मूथ अशी पेस्ट करून घेते. या प्रकारे सर्व कैरीची मी पेस्ट करून एका भांड्यात काढून घेतलेली आहे. त्यानंतर मिक्सरच्या भांड्याला जी पेस्ट थोडी चिकटलेली आहे त्यातसुद्धा पाणी घालून मी तेसुद्धा या पेस्टमध्ये मिसळून घेते. इकडे मी गॅसवर थोडं मोठ्याच आकाराचा गंज घेतलेला आहे, तो गरम करायला ठेवलेला आहे. त्यानंतर त्यात मी 1 चम्मच साजूक तूप घालून घेती आहे. तुम्ही गाईचं किंवा म्हशीचं कोणतंही वापरू शकता. तूप गरम झाल्यानंतर मी त्यामध्ये 1 चम्मच जिरे घालून घेणार आहे. जिरे तळतळायला लागलं की जी आपण कैरीची पेस्ट करून ठेवलेली आहे ती त्यामध्ये टाकून व्यवस्थित फिरवून घेऊ. त्यानंतर त्या मिश्रणामध्ये आपल्याला किती पातळ पाहिजे त्यानुसार पाणी घालून घ्यायचं आहे. मी थोडं घट्टच मिश्रण ठेवलेलं आहे कारण यामध्ये गूळ किंवा साखर घातल्यानंतर हे मिश्रण थोडं पातळ होते, तर म्हणून मी असं थोडं घट्टच मिश्रण ठेवलेलं आहे फ्रेंड्स. त्यानंतर मी त्यामध्ये 1 चमचा काळं मीठ, काळ्या मिठाचा स्वाद खूप छान लागतो फ्रेंड्स. त्यानंतर 1/2 चमचा विलायची पावडर टाकून व्यवस्थित फिरवून घेत आहे. गॅसचा पॉवर आपल्याला मीडियम टू हाय फ्लेमवर ठेवायचा आहे. त्यानंतर मी अमरसमध्ये टाकायसाठी साखर आणि गूळ दोन्ही घेतलेला आहे. तुम्ही वाटल्यास साखर किंवा गूळ 2 पैकी एकाचाच वापर करू शकता. मी दोन्ही वापरणार आहे. मी हे साखर आणि गूळ अमरसमध्ये टाकून व्यवस्थित फिरवून घेते. आपली कैरी किती आंबट आहे त्यानुसार साखर आणि गुळाचं प्रमाण ठेवायचं आहे फ्रेंड्स. तुम्ही थोडंसं टेस्ट करूनसुद्धा त्याचा आंबटपणा पाहू शकता. त्यानंतर अमरसला उकळी येईपर्यंत मीडियम आचेवरच आपल्याला चम्मच फिरवत राहायचं आहे फ्रेंड्स. झाकण ठेवायचं नाही आहे. झाकण ठेवल्यास अमरस गंजाच्या बाहेर येऊ शकते. अमरस गंजाच्या बाहेर येणार नाही याची काळजी घेणे खूप जरूरी आहे फ्रेंड्स. अशा प्रकारे आपल्या अमरसाला उकळी येत आहे. उकळी येताना अमरस जर गंजाच्या वर येत असेल तर गॅसचा पॉवर थोडा कमी करून टाकायचा फ्रेंड्स. बघा फ्रेंड्स, अशा प्रकारे अमरसाला छान उकळी आलेली आहे. कमीत कमी 10 मिनटं आपल्याला गॅसवर उकळत ठेवायचं आहे. त्यानंतर मी गॅस बंद करून घेते आणि एका बाऊलमध्ये अमरस काढून घेते. त्यानंतर तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकून याचा स्वाद अजून वाढवू शकता. हा अमरस गरमसुद्धा खायला खूप छान लागतो, पण त्याहीपेक्षा फ्रीजमधून थंडा करून खाल्ल्यास त्याची चव अजून वाढते. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपला कच्च्या कैरीपासून
अमरस हा तयार आहे। तर फ्रेंड्स, तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा, लाईक आणि शेअर करा आणि बेल बटन ऑल करा, जेणेकरून मी अशा प्रकारचे डिशेस तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करेल आणि त्याचे अपडेट्स तुम्हाला लगेच मिळत राहतील। फ्रेंड्स, या उन्हाळ्यामध्ये तुम्ही नक्की ही डिश ट्राय करा आणि कशी झाली ते मला कमेंट्स करून सांगा।